नमस्कार मित्रांनो मी आहे गौरव पवार एच जी पी एज्युकेशन हब एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढील येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी घंटेच्या आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे हाऊ टू डू स्टडी अभ्यास कसा करावा डिफरन्स बिटवीन अ स्कॉलर अँड कॉमन ह्या सिरीजमधला हा पार्ट थ्री आहे व शेवटचा पार्ट आहे पहिल्या दोन टॉपिकमध्ये आपण पाहिलं आहे पाहिलं की एक सामान्य आणि एक तज्ज्ञ ह्या व्यक्ती किंवा स्टुडंट प्रकारे अभ्यास करतो व त्यांची अभ्यास करण्याची मेथड काय आहे पार्ट पार्टमध्ये आपण पाहिलं की एक स्कॉलर किंवा तज्ञ माणसाचा अलिगड्रासाइट म्हणजे जो ब्रेनचा सेल असतो तो कसा ऍक्टिव्हेट होतो व त्याद्वारे त्याचा सबकॉन्शियस माइंड कसा ऍक्टिव्हेट होतो व त्याद्वारे कोणीही कसं स्कॉलर बनू शकतं हे आपण पाहिलं तर आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत अभ्यास कसा करावा यामध्ये काही पॉइंट्स आहेत मेनली पाच पॉइंट आपण काढलेले आहेत त्या पॉइंट्सनुसार आपण अभ्यास केला पाहिजे व ते पॉइंट्स फॉलो करताना येणारे प्रॉब्लेम्स आणि त्या प्रॉब्लेमला आपण काय सोल्युशन प्रोवाईड करतोय ठीक आहे तर पहिला पॉईंट आहे रिपिटेशन जे आपण पहिल्या दोन पार्टमध्ये पाहिलेलं आहे रिपिटेशन इज द प्रोसेस ऑफ अ स्कॉलर रिपिटेशन इज द मेथड ऑफ अ स्कॉलर स्टडी मेथड ऑफ अ स्कॉलर ठीक आहे वॉट इज रिपिटेशन रिपिटेशन म्हणजे काय एखादी गोष्ट शिकल्यानंतर ती परत आणि परत रिपीट करणे व रिपिटेशनवर फोकस करणे याला रिपिटेशन मेथड म्हणतात म्हणजे शिकणे रिपीट करणे शिकणे रिपीट करणे ठीक आहे याच्यात काय प्रॉब्लेम येतो कॉमन स्टुडंट आपल्यासारख्या कॉमन स्टुडंटला जेव्हा आपण रिपिटेशन मेथडने फॉलो करतो रिपिटेशन म्हणजे एक किंवा दोन वेळेस नाही तर खूप वेळेस वीस वेळेस चाळीस वेळेस शंभर वेळेस आपल्याला ते रिपीट करायचं असतो जे तुम्हाला येत आहे ते रिपीट करायचं जे येत नाही ते नाही जे येत आहे ते अधिक रिपीट करायचं जे येत नाही ते तेही रिपीट करायचं पण त्याच्यापेक्षा जादा प्रमाणात जे येत आहे ते रिपीट करायचं आहे ठीक आहे तर प्रॉब्लेम काय होतो आपल्यासारखा कॉमन स्टुडंटला आपल्याला असं करताना आपल्याला बोर होतं आपण एक किंवा दोन वेळेस रिपीट करतोही परंतु नंतर आपल्याला वाटतं कारण हे मला येतं मी का रिपीट करू ठीक आहे तो हा प्रॉब्लेम येतो परंतु त्याच्यावर सोल्युशन काय आहे जसं जॉन सैनाने सांगितलं आहे की जॉन सैनाचं टी शर्ट असतं डोंट लिव्ह म्हणजे सोडू नका सोडायचं नाही कोणतं कंटिन्यू ठेवायचं म्हणजे डोंट लिव्ह स्टे कनेक्टेड मस्ट बी कंटिन्यू म्हणजे आपण कंटिन्यू राहिलं पाहिजे कंटिन्यू राहिलं पाहिजे आणि आपण पहिल्या आणि दुसऱ्या पार्ट मध्ये पाहिलं की आपण एखादी गोष्ट रिपीटेडली करत राहतो कंटिन्यू करतो सोडत नाही बोर होऊनही करत राहतो तर आपला काय होतं ऑलिगोडेंट्राइट सेल जो नर्वस सिस्टम मध्ये आहे नर्वस सिस्टम ज्याच्यामध्ये बनलेला आहे तो ऍक्टिव्हेट होतो त्याच्यात माय्यु मायुलेन माय। 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 इनक्रीज होतं व आपलं सबकॉन्शियस माइंडही ऍक्टिव्हेट होतो आणि आपण स्कॉलर बनायला लागतो ठीक आहे तर त्याप्रकारे ही क्रिया होण्यासाठी आपल्याला का के काय केलं पाहिजे की बोर जरी झालं तरी आपण स्टे कनेक्टेड मस्ट बी कंटिन्यू कंटिन्यू राहिलं पण हा मंत्र आपण पाळला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो फोकस खरोखर स्टडी करताना अभ्यास करताना आपल्याला फोकस राहणं खूप गरजेचं आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे Focus नसेल Focus फोकस नसेल तर आपण कोणती गोष्ट शिकू शकत नाही ठीक आहे फोकस क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तेच रिपिटेशन करावं लागेल एकदा फोकस क्रिएट होतो फोकसमध्ये प्रॉब्लेम काय येतो खा फोकस होत नाही समजा एखादा म्हणतो मला फोकसच होत नाही तर त्याला डायव्हर्जन जादा असतं चंचल असतो तो स्वभावाने ठीक आहे तर डायव्हर्जन जादा असतं त्याचं सोल्युशन काय आहे अशा स्टुडंटनी काय करायचंय ज्या गोष्टी त्याला डायव्हर्ट करतात त्या गोष्टीकडं कर त्यांनी काय करायचं दुर्लक्ष करायचंय ही हॅबिट पाडायची शक्य सो, सो नाही कोणी म्हणान हे शक्यही नाही कसं काय शक्य होई नाही पण शक्य करायचं अशक्य ते शक्य करण्यासाठी आपल्याला ठरवायचं की मी आतापासून ह्या गोष्टीकडे पाहणार नाही ह्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही आवाज मोठा झाला तुम्हाला किंवा कोणीतरी बोलत असेल तुमचा जर अभ्यास होत नाही कोणी बोलताना तुमचा अभ्यास होत नसल तर खूपच हे बाब बाब आहे म्हणजे आपल्याला आवाजाने जर डिस्टर्बन्स होत असेल तर काय करायचं आवाजातच अभ्यास करायचा आवाज असताना अभ्यास करून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय आपल्याला हॅबिट पाडायची की माझं डायव्हर्जन करणाऱ्या गोष्टीकडं कर मी दुर्लक्ष करून अभ्यास केला पाहिजे आणि हेच हॅबिट आपल्याला पुढं जाऊन आपल्याला फोकस क्रिएट करते अंगीन फोकस होतो ज्या गोष्टी आपल्याला हानिकारक वाटतात त्याच प्लस पॉईंट होऊन जातात त्यामुळे आपल्याला ज्या काही गोष्टी डायवर्ट होतात त्याच्याकडे इग्नोर करा त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या फोकस क्रिएट करण्याचा प्रयत्न करा कारण आपण ह्युमेन आहोत मनुष्य आहोत आपण ते प्रयत्नांनी सिद्ध करू शकतो ठीक आहे तर आपल्याला काय सिद्ध करायचंय फोकस सिद्ध करायचंय आहे फोकस आपल्याला क्रिएट करायचा आहे ज्या गोष्टी आपल्याला डायवर्ट करतात त्याला बाजूला सारून ठीक आहे दुसरी गोष्ट लर्न लर्निंग मध्ये काय प्रॉब्लेम येतो काही स्लो लर्नर असतात किंवा काही केंद्र लर्न होतच नाही काय काय म्हणतात मी लर्न करू शकत नाही मी माठ आहे लक्षात येतंय त्यांच्यासाठी काय करता येईल प्रॉब्लेम काय होतो त्यांनी लर्निंगसाठी कोणती मेथड लर्निंगसाठी कोणती मेथड करतात खूप सारे स्टुडंट बरेचसे स्टुडंट लर्निंगसाठी रिसाइटिंग मेथडचा वापर करतात म्हणजे पाठांतर करणं पाठांतर करणं हे आपल्या मेंदूला अपंगत्व आणणारा प्रकार आहे म्हणजे तो त्याच्या फ्रेंडली प्रकार नाही तर तो पहिला सोडावा लागेल तुम्हाला याच्यासाठी तुमचं जे लर्निंग वाढवण्यासाठी तुम्ही जर लर्निंग होत नसाल तर लर्निंग होईल तुमचं जर तुम्ही स्लो लर्नर असाल तर फास्ट लर्नर होणार पण पहिलं काय करावं लागेल तुम्हाला रिसाइटिंग मेथड पूर्णपणे सोडून द्यावं लागेल कोणत्याही प्रकारे पाठन करायचं नाही मौखिक पाठण होकले असं पुस्तक घ्यायचं वरती असं पाठ करत बसायचं पाहायचं पाठ करत ही चुकीची पद्धत आहे तर त्याच्याऐवजी काय करायचं आहे आपल्याला योग्य मेथड योग्य टूल घ्यायचं आहे ते म्हणजे काय फास्ट रिडिंग अँड फास्ट रायटिंग फास्ट रिडिंग अँड फास्ट रायटिंग तुम्ही जर नेटवर सर्च केलं फास्ट रिडिंग अँड फास्ट रायटिंगचे बेनिफिट तुम्हाला लगेच लगेच लक्षात येईल की फास्ट रिडिंग अँड फास्ट रायटिंग ही ब्रेन फ्रेंडली आपल्या मेंदूच्या ला वाढवणारी मेंदूला सशक्त करणारी पद्धत आहे तर निश्चितच फास्ट रिडिंग अँड फास्ट रायटिंगवर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तो पहा त्याच्यावर त्याचे बेनिफिट्स आणि ते कशाप्रकारे आपण डेव्हलप करू शकतो त्या त्यावर व्हिडिओ आहे ठीक आहे तर पुढचा टॉपिक येतो ड्रीम खूप महत्वाचं टॉपिक आहे आजच्या स्टुडंटला ड्रीम नाहीतच जवळजवळ कोणाला विचारलं तुला काय बनायचंय बनू कोणती तरी नोकरी करू कोणतं तरी काय करू वडील सांगितलं हे करू ड्रीम्स नाहीत आणि याच्यामुळे काय झालं की दिशाहीन घोड्याप्रमाणे फिरत आहेत कोणतीही दिशा नाहीत अभ्यास करायचा मार्क पाडायचं बस मग कॉफ्या करून पाडा किंवा काही रिसायटिंग करून पाठातर करून का पाडा आणि रिसायटिंग केलेलं विसरतं लक्षात येतंय तर त्या प्रकारे आपल्याला ड्रीम्स क्रिएट केल्याने काय होणार आहे ड्रीम्स केले क्रिएट केल्याने त्याला एक दिशा राहणार आहे म्हणजे दिशे ध्येय असणारे आणि ध्येयाच्या दृष्टीने स्टडी होणार आहे ठीक आहे तर हे काम कोणाचं आहे पालकांचं आणि शिक्षकांचं त्यांनी पाहणार की मुलांना ड्रीम आहे का नाही त्याला काय बनायचं त्याची आवड काय आहे आवड म्हणजे करण्याची आवड आणि होण्याची आवड होण्याची आवड काय ती क्रिएट करा करण्याची आवड कशी कर आहे ते पहा ठीक आहे त्यानुसार त्याला चांगले ड्रीम्स क्रिएट करा गुड ड्रीम्स आणि गुड अँड बिग ड्रीम्स हा महत्वाचा शब्द आहे गुड अँड बिग ड्रीम्स एखाद्याला टीचर व्हायचं असेल तर त्याला श्रेष्ठ टीचर होण्यास प्रोत्साहित करा एखाद्याला समजा पोलीस व्हायचं तर त्याला आणस मध्ये ड्रीम पाहायला लावा त्याविषयी नॉलेज ग्रहण करायला लावा क्रिएट करण्याचं सामर्थ्य पालक आणि शिक्षकांकडं आहे ठीक आहे त्याच्यानंतर फिफ्थ आणि शेवटचं थिंग आहे सिटी क्युरियसनेस आजच्या मुलांना क्युरियसनेस आहे आणि पूर्वीच्या मुलांना होता पण डिफरंट काय माहिती एका दोन्हीमध्ये सुरुवातीची मुलं जी क्युरियस होती ती चांगल्या गोष्टीविषयी स्टडीविषयी नवीन नॉलेज आला त्याच्याविषयी क्युरियस होती हे काय ते काय परंतु आजची मुलं अभ्यासाविषयी तर क्युरियस नाहीतच आहे ना त्यांच्या करिअरविषयी क्युरियस आहे परंतु सारखे गेम्स असतील फिल्म्स असन वेगवेगळ्या नकला असतील असं ज्या फालतू गोष्टी त्याच्याविषयी क्युरियस आहे टॉक टिकटॉकचे शो असत त्याच्यावर टाकतात व्हिडिओ करून आणि त्याच्यात त्यांना आनंद वाटतो मग हा आनंद योग्य आनंद नाही हे जे, जे क्युरिसिटी योग्य क्युरिसिटी नाही रॉंग क्युरिसिटीमुळे फसलेली जनरेशन आहे तर त्यांच्या क्युरिओसिटीला योग्य दिशा देण्याचं काम आज आपण केलं पाहिजे शिक्षकांनी आणि पालकांनी मिळवून ह्या दोन गोष्टी शेवटच्या दोन गोष्टी ह्या पालकांनी आणि शिक्षकांनी करायच्या आहेत वरतील्या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी स्वतः करायच्या आहेत ठीक आहे तर आपण काय शिकलो आज पहिल्या पाच मेथड आपण पाच पॉईंट्स शिकले जे आपल्याला स्टडी करण्यास आपल्या स्कॉलर होण्याकरता स्टडीची मेथड विकसित करण्यास मदत करतील पहिले म्हणजे रिपिटेशन मेथड ज्याच्यात आपण पाहिलं की लर्न झाल्यानंतर ते अधिक अधिक वेळेस रिपीट करायचंय अधिकाधिक वेळेस बोर झालं तरी रिपीट आणि रिपीट आणि रिपीट करायचंय पाच आणि सहा वेळेस किंवा दहा वेळेस नाही तर चाळीस वेळेस पन्नास वेळेस शंभर वेळेस रिपीट करायचंय आणि ते रिपीट, 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 रिपीट आल्यानंतरही रिपीटच करत राहायचंय सोडायचं नाही ठीक आहे दुसरं फोकस त्याच्यात येणार सॉरी मध्ये येणारा प्रॉब्लेम काय बोर बोरनेस तर त्याच्यात काय करायचं डोंट लिव्ह जे करत आहे तुम्ही रिपिटेशन ते करत राहायचे करत राहायचे टूल हत्यार म्हणून त्याचा वापर करायचा आहे की आपण रिपिटेशन करायचं आहे हे सवय करून घ्यायची दुसरं आहे फोकस फोकस हा महत्वाचा पॉईंट असतो अभ्यासामध्ये आणि त्याच्यात मेन प्रॉब्लेम येतो डायव्हर्जनचा डायव्हर्जन मुळे अनेकांचा फोकस होत नाही कोणी कोणी म्हणतं माझं फोकसच होत नाही पाच मिनिट दोन मिनिटात ते इकडे तिकडे पाहायला लागतात त्याला त्याचं सोल्युशन काय आहे ज्या गोष्टी आपल्याला डायव्हर्ट करतायत आपण ठरवायचंय मला फोकस राहायचंय मला ह्या करायचं टॉपिक मला हे रिपिटेशन करतोय मी जे लर्निंग करतो लर्न झालंय किंवा लर्न करतोय किंवा लर्न झाल्यानंतर रिपिटेशन करतोय ते मला कोणताही डायव्हर्जनला इग्नोर करून करायचंय डायव्हर्जन पासून दूर पळून चालणार नाही तर डायव्हर्जनला इग्नोर करावं लागणार आहे डायव्हर्जन मध्ये असलं तरी तुमचा अभ्यास स्टडी झाला पाहिजे ठीक आहे म्हणजे तुम्हाला हॅबिट पाडायची की डायव्हर्जन माझ्यासाठी काहीच नाही मी हे डायव्हर्जनमध्ये स्टडी करू शकतो टूल म्हणून वापर करायचा आहे त्याचा एक शस्त्र म्हणून वापर करायचा आहे तुमचं जे डायवर्जन आज करत आहे तेच तुम्हाला प्लस पॉईंट झालं पाहिजे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं ड्रीम आणि क्युरियोसिटी हे दोन्ही गोष्टी पालक आणि शिक्षकांच्या हातात आहे आजच्या मुलांना निश्चितच रॉंग ड्रीम रॉंग क्युरिओसिटी आहे त्या मोल्ड करून त्यांना योग्य दिशेने आणण्याचं काम पालक आणि शिक्षकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य असं गायडन्स केलं पाहिजे तर ठीक आहे आजच्या टॉपिकमध्ये आपण डिफरन्स बिटवीन स्कॉलर अँड कॉमन स्टुडंटचा पार्ट थ्री हाऊ टू स्टडी हाऊ टू डू स्टडी पाहिला कसा अभ्यास करावा हा पाहिला इथं आपण ही सिरीज संपवत आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फास्ट रिडिंग अँड फास्ट रायटिंगचे फायदे आणि ते कसं कशा प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो ह्याविषयी तो व्हिडिओ राहीन तो पुढचा व्हिडिओ जरूर पहा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलच्या आयकॉनला प्रेस करा जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर आणि लाईक लाईक अन शेअर जरूर करा धन्यवाद थँक्यू